कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं आणि आमच्या वंक्या डोंक्याचं कसं काय जुळलं म्हणायचं? कसं काय म्हणजे तुमच्यामुळेच नाही का? आमच्यामुळे काय तेव्हा? अहो तसं नाही हो, इनडिरेक्टली. कसं? तुमच्या कंपनीच्या कामासाठी ओमकर बँकेत यायचा आणि तिथे नेमकी आमची गाठ भेटवायची. आणि तशी आधीची शाळेची ओळख तर होतीच ना आपली. भाऊजी तुम्हाला माहितीये का, त्याने मला बँकेतच प्रपोज केला सगळ्या स्टाफ समोर. हे माहित नव्हतं मला. वंक्या डोंक्यामध्ये एवढं डेअरिंग. अहो डेअरिंग आहे म्हणून तर माझ्या बरोबर लग्न केलंय ना त्याने. पण भाऊजी प्रेम असत ना तर माणूस कसलीही डेअरिंग करतो. आता तुमचंच बघा की या वयात सुद्धा तुम्ही शाळेत जायची डेअरिंग केलीच ना. पण काय भाऊजी मला सांगा, ऍडमिशन कसं झालं? म्हणजे वहिनींनी फॉर्म वर सही कशी केली? लढ तरी केलाय ते शाळेतल्या पोरांनी हाताशी घेतलो. इन्या बिन्या पोरं नाहीत का शाळेतली, ती परत त्यो क्लार्क त्यासनी घेतलं हाताशी आणि ते केलं. मला राहून राहून वाईट कुठल्या गोष्टीच वाटते माहिती. नाही म्हणलं तरी शेवटी मास्तरी महेशनी गंडवूनच त्यांची सही घेतली. मला सांगा भाऊजी, तुम्ही फॉर्म घेऊन सरळ वहिनीकडे गेला असता तर त्यांनी सही केली असती? नसती केली, कन्फर्म नसती केली. तर म्हणतात तरी एवढं सगळं नाटक केले. अहो म्हणजे जवळजवळ चौकशी आयोग बसवायचाच बाकी ठेवला होता मास्तरी महिने इथं केबिन मध्ये. सगळं निस्तरलं म्हणून नशीब लई मॅट रार झाला असता आज. खरंच मजा येते मला, लई भारी वाटते माहिती का. सकाळी शाळेची वेळ झाली, घड्याळाचा काटा असा सरक लागणे इकडे धाक 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 चालू दे. आमच्या आई साहेबांचा एवढा धाक असता तरी मी माझं एवढं धाकधाक होते. म्हणजे बघा की दहावीची पोरं ती बोर्डाची परीक्षा बिरीक्षा देतात का नाही फायनलची, त्यासनी कसं होत असेल टेन्शन ना असं पाग डोस का फुटाला तसं माझं रोज होत. नाही आता रोज परीक्षा देत आहे पण त्याचा रिझल्ट कधी लागणार? रिझल्टचं काय आता, हे आमच्या पेपर तपासणारीवर अवलंबून सगळं. बर ठीक आहे, आपण असं धरून चालू की तुम्ही बोर्डात पहिले आलात म्हणजे वहिनींनी तुम्हाला माफ केलं. मग त्यांना घरी कधी घेऊन जाणार? भाऊजी अहो लग्न झालंय, तुमचं संसार आहे तुमचा, तो काय असा शाळेत सुरू ठेवणार आहे तुम्ही? अहो घरला काय आम्ही आज घेऊन जाऊ. पण आमचं झालंय कसं माहित आहे काय, सहन बी होत नाही आणि बोलता बी येत नाही. आई साहेबांनी शब्द देऊन ठेवलाय मास्तरीन बाई त्या घरात नाहीत. तुम्हाला खरं सांगतो ते घर खायला उठतंय माहिती. मला आता घरी जाऊ वाटत नाही, घराची सगळी रयाच गेले, घरपणच गेले आमच्या घरात. घरात गेलंय वाट लागते अहो. ती कसं होते माहिती काय, आत्मा असतो की नाही आत्मा, ती आत्मा समजा बस दिशी शरीर सोडून गेलं तर कसं होईल? भाऊजी म्हणूनच विचारतीये कधी घेऊन जाणार आहे तुम्ही वहिनींना घरी. अहो कधी घेऊन जाणार हो प्रश्नच नाही, कसं घेऊन जाणार हो प्रश्न. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.